पॉलिमर प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या 10 रुपयांच्या 10 लाख नोटा बाजारपेठेत आणल्या जातील अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामो नारायण मीना यांनी राज्यसभेला दिली. कोच्ची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि सिमला या 5 शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर पॉलिमरी प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या नोटा बाजारपेठेत आणल्या जातील. या 5 शहरांचे हवामान आणि भौगोलिक स्थिती वेगळी आहे, त्यामुळे वेगवेगळ्या वातावरणात या नोटा तपासता येतील.